नमस्कार, मी डॉक्टर शैलेश मधुकर लुटे, स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन व हॉस्पिटल इथे फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट या पदावर मी सध्या कार्यरत आहे. माझा इथे बोलण्याचा मूळ उद्देश आहे की आयसीयू केअर बद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे. कुठल्या कारणांसाठी रुग्णाला आयसीयूमध्ये भरती करण्याची गरज असते? ज्या रुग्णांचं ब्लड प्रेशर कमी आहे, त्यांना ब्लड प्रेशर वाढवण्यासाठी औषधांची गरज आहे, अशा पेशंटला आयसीयूमध्ये भरती करण्याची गरज असते. या व्यतिरिक्त ज्या पेशंटच्या शरीरातील ऑक्सिजन कमी आहे किंवा कार्बन डायऑक्साईड वाढला आहे, त्यांना श्वास घेण्यास त्रास येतो आहे आणि त्यांना व्हेंटिलेटरची गरज पडू शकते किंवा व्हेंटिलेटरची सध्या गरज आहे, अशा रुग्णांना देखील आयसीयूमध्ये भरती करण्यात येतं. ज्या पेशंटला शुद्ध कमी आहे, जे ॲस्पिरेट करू शकतात, अशा रुग्णांना सुद्धा आयसीयूमध्ये भरती करण्यात येतं. या व्यतिरिक्त ज्या पेशंटची सध्या तब्येत ठीक आहे पण मात्र पुढे काही वेळामध्ये त्यांची तब्येत खालावण्याची शक्यता आहे, अशा पेशंटला ऑब्झर्वेशनसाठी सुद्धा आयसीयूमध्ये भरती करण्यात येते. स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटल याच्या आयसीयूमध्ये कुठल्या रोगांना साधारणपणे आयसीयूमध्ये भरती करून उपचार करण्यात येतो? आमच्याकडे हृदयरोग चे रुग्ण असतात, ज्यांना ज्यांचं ब्लड प्रेशर कमी आहे, हार्टचं पंपिंग कमी आहे, ज्यांना श्वास घेण्यास त्रास होतो आहे, पल्मोनरी एडिमा, अक्यूट लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेलियर, अक्यूट कोरोनरी सिंड्रोम हे रुग्ण, निमोनिया, ॲस्पिरेशन निमोनिया, ब्रॉन्कोनुमोनिया, दम्याचा विकार म्हणजे COPD आणि अस्थमा, रक्ताचे विकार म्हणजे सिव्हिअर अनिमिया, पोटाचे विकार म्हणजे पॅनक्रेटायटिस, सिरॉसिस, असायटिस, हिपॅटिक एन्सेफेलोपॅथी, किंवा ज्यांच्या आतड्यांमधून किंवा अन्ननलिकेमधून रक्तस्राव होतो म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टायनल ब्लीडिंग, ह्या रुग्णांचा देखील उपचार केला जातो. त्या व्यतिरिक्त मेंदूचे विकार म्हणजे स्ट्रोक, पॅरालिसिस, GBS आणि हे मेनिन्जायटिस हे सुद्धा आजारांचा उपचार केला जातो. आयसीयूमध्ये गंभीर आणि अतिगंभीर अशा रुग्णांचा उपचार करण्यासाठी ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक बेड, मल्टीपॅरा मॉनिटर, सिरिंज पंप्स, इन्फ्युजन पंप्स, बेड साईड अल्ट्रासाऊंड मशीन, बेड साईड एक्सरे मशीन उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त गरज पडल्यास डायलिसिस मशीन सुद्धा उपलब्ध आहे. कार्डियक सेंटरमधील आयसीयूमध्ये IABP मशीन सारख्या ऍडव्हान्स हिमोडायनामिक मशीन सुद्धा अवेलेबल आहे. आयसीयूच्या रुग्णांना उपचार करण्यासाठी आयसीयू कन्सल्टंट सोडून बाकी कुठले विशेषज्ञ उपलब्ध आहेत? आयसीयूच्या पेशंटला ट्रीट करताना एक मल्टीडिसिप्लिनरी टीमची गरज असते. ह्या उपचारासाठी आमच्याकडे न्यूरोसर्जन, न्यूरोफिजिशियन, कार्डिओथोरॅसिक सर्जन, कार्डिओलॉजिस्ट, गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट, गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट सर्जन उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त नेफ्रोलॉजिस्ट इन स्पेशलिस्ट सुद्धा उपलब्ध आहे. आयसीयूमध्ये आमचा एरिया ऑफ इंटरेस्ट काय? आयसीयूमध्ये माझ्या वैयक्तिक दृष्टिकोनानुसार एरिया ऑफ इंटरेस्ट हा इन्फेक्शन कंट्रोल आणि प्रिव्हेन्शन आहे. या व्यतिरिक्त हिमोडायनामिक मॉनिटरिंग हा सुद्धा आमचा एरिया ऑफ इंटरेस्ट आहे. आयसीयूसाठी फ्युचर प्लान्स काय आहे? आम्हाला आमच्या आयसीयूला नवीन बिल्डिंग, या व्यतिरिक्त CRRT मशीन आणि ECMO सेंटर म्हणून प्रस्थापित करायचे आहे. तर या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न सुरू आहेत. मेडिसिन डिपार्टमेंटची OPD हॉस्पिटलमध्ये सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त 24 तास गंभीर आणि अतिगंभीर रुग्ण कॅज्युअलिटीमध्ये सुद्धा बघितले जातात. आमच्या हॉस्पिटलमध्ये लागणारा खर्च हा इतर हॉस्पिटलपेक्षा अत्यंत कमी होतो. उदाहरणार्थ आयसीयूमध्ये रूम चार्जेस हे 3,500 रुपये आणि औषधं आणि तपासण्या वेगळ्या. औषधं आणि तपासांमध्ये पण डिस्काउंट आवश्यक त्या रुग्णांना दिला जातो. मेडिसिन वॉर्डमध्ये भरती झालेल्या रुग्णांना 750 रुपये प्रतिदिन खर्च येतो. यामध्ये डॉक्टर्स फीज, नर्सेस फीज आणि RMO सर्व्हिसेस उपलब्ध आहेत. औषधं आणि तपासण्या वेगळ्या असतात, त्यावरही डिस्काउंट दिला जातो. एकंदरीत सांगायचं झालं तर इथे खूप किफायती दरामध्ये अत्यंत गुड क्वालिटीचं ट्रीटमेंट होतं.